आणि मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिलाय. सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याच्या आरोपाखाली दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये दोघांनाही सत्र न्यायालयाने आता अटकपूर्व जामीन मंजूर केलाय. सोबतच संदीप देशपांडे यांचे चालक आणि मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळी यांना सुद्धा जामीन मंजूर करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे यांच्या समोरच्या अडचणी वाढल्या होत्या. भोंग्यांविरोधातल्या आंदोलनाच्या वेळी पोलीस त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना संदीप देशपांडे आपल्या गाडीसह तिथून पोलिसांना धक्काबुक्की करून निघून गेले. यावेळेस एका महिला कॉन्स्टेबलला जमिनीवर पडून दुखापतसुद्धा झाली होती. त्यामुळे सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याचा आरोप संदीप देशपांडे संतोष धुरी यांच्यावर लावण्यात आला होता. पोलीस संदीप देशपांडे यांचा शोध घेत होते आणि त्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी न्यायालयामध्ये दाखल केला होता आणि आता न्यायालयानं संदीप देशपांडे आणि त्यांच्यासोबत अन्य मनसेच्या नेत्यांना दिलासा दिलाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.